पुणे देहू रोडवरील खंडाळा बोगद्यापासून ते शेंद्रेपर्यंत रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल 120 किलोमीटर रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले आहेत. संध्याकाळच्या वेळेपासून ते रात्रभर रस्त्यावर झगमगाट आणि विद्युत रोषणाईनं महामार्ग उजळून निघालाय. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली महामार्गावरील कामं दर्जेदार झाली असल्यानं रोडवरील पथदिवे, वाहन चालकांची पांढरी दिशादर्शक पट्टे वाहतूक सुरक्षेबाबत वरदान ठरत आहेत. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी. देहू रोड पासून वारजे कात्रज बायपास जाणारा मार्ग रात्रीच्या समयी महामार्गावर काळापुट्ट अंधार असायचा, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणं मुश्किल व्हायचं. मात्र आता स्ट्रीट लाईटमुळे वाहन चालवणं चांगलंच सोयीचं झालंय. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटमुळे रात्रीच्या कमी प्रकाशात वाहन चालकांना अपघात रोखण्यासाठी मदत झालीय. दुतर्फा लावलेल्या या स्ट्रीट लाईट महामार्गावरील पादचाऱ्यांना, दुचाकी धारकांनाही, तसंच ज्या वाहनांच्या लाईट कमी आहेत त्यांच्यासाठीही स्ट्रीट लाईट वरदान ठरत आहेत. एकंदरीत वाहन चालकाशी आपण चर्चा करणार आहोत की देहू रोड पासून सातारपर्यंत या स्ट्रीट लाईट लागल्या गेलेल्या आहेत आणि स्ट्रीट लाईटमुळे कशा पद्धतीने त्यांना फील वाटतंय, कशा पद्धतीने हा प्रवास त्यांच्यासाठी वाटतोय. एमके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज रस्त्यावर ज्या स्ट्रीट लाईट लागल्या गेलेल्या आहेत आणि या स्ट्रीट लाईट लागल्यामुळे तुमचा प्रवास कसा वाटतोय तुम्हाला? सुखद वाटतंय. पहिला मी त्या हायवेवरून येत होतं, आता या हायवेवरून म्हणजे का नेमकं का वाटतं? पहिले स्ट्रीट लाईट नव्हती इथे, आता स्ट्रीट लाईट आहे त्यामुळे आता बरोबर वाटतं. स्ट्रीट लाईट लागल्यामुळे नेमका तुमच्या प्रवासामध्ये नेमकं काय बदल झाला, काय वाटू लागलं तुम्हाला? मी लाईट पाहिजे ना रात्री, तर लाईट नसणार तर कसं चालवलं? येस, म्हणजे आता लाईट लागल्यामुळे तुम्हाला भीती वाटते का? हां, आता भीती कसं नाही वाटते नेमकी, म्हणजे लाईट लागल्यामुळे आज तुम्हाला प्रवास करायला सोपं वाटतं? नक्कीच वाहन चालकांमध्ये आज इथं आनंदाचं वातावरण आहे. त्यांचं म्हणणं आहे की लाईट लागल्यामुळे पहिली भीती लाईट लागली आहे आणि पहिली लाईट नसताना भीती वाटत होती, तर भीती वाटत नाही. आपल्याबरोबर आणखीन काय प्रवासी आहे, काय सांगाल? आज स्ट्रीट लाईट लागली, स्ट्रीट लाईट लागल्यामुळे आता वातावरण कसं वाटतं तुम्हाला? भीती वाटते का प्रवास करताना? काय सांगाल त्याच्या बाबतीत, काय प्रतिक्रिया असते? पहिला अंधार होतो ना, आपल्याला भीती वाटत, लाईट लागलेले आहेत आणि आता हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो? हा, पूर्वीपेक्षा भरपूर फायदा होतोय. ऍक्सिडेंटचं प्रमाण इथं कमी झालंय बऱ्यापैकी. अच्छा 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 अच्छा, बऱ्यापैकी फायदा दिसतो आम्हाला त्या. म्हणजे ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी झालेलं दिसतं या स्ट्रीट लाईट लावल्यामुळे, आणि त्याच्यामुळे तुमचा प्रवास कसा वाटतो तुम्हाला? म्हणजे असं वाटत नाही की फार असं लांब गेलं, किती नाही वाटत येतं रात्री. कसं वाटायचं? हेडलाईट बरोबर जायला त्रास व्हायचा. बऱ्याच वेळेस काही काही ठिकाणी एवढा अंधार आहे की हेडलाईट पुरेशी नव्हती त्यावेळेस. आता तरी तशी अवस्था नाही आहे. नक्कीच या प्रतिक्रिया वाहन चालकांनी दिलेल्या आहेत. पूर्वी हेडलाईट दुचाकी स्वाराच्या हेडलाईट्स कमी असायच्या, मात्र स्ट्रीट लाईट लागल्या गेलेले आता रस्त्याचा हा प्रवास अत्यंत सुखकर झालेला आहे. आनंदाच्या भरामध्ये हा प्रवास अपघातमुक्त प्रवास या निमित्तानं झालेला आहे. आणि आणखीन काही प्रतिक्रिया आहेत आपल्या लोकांकडं आपण जाणून घेणार आहोत. याच देहू रोडच्या रस्त्यावर आहे आपल्या समवेत आहेत येथील नागरिक. काय सांगाल आज इथं स्ट्रीट लाईट लागलेल्या आहेत रस्त्यावर, सगळा महामार्ग असा उजळून निघालेला आहे, तुमच्या काय प्रतिक्रिया? क्रॉस बॅरियर झाल्यामुळं रोडला वर्षाचे जे शेकडो अपघात होते ते आता कळलेले, त्याच्यामुळं लोकांना बराचसा फायदा होतो आणि नागरिकांची गैरसोय राहिलेली. आता एकंदरीत स्ट्रीट लाईट लागल्या गेल्या रस्त्यावर, रस्ते चकाचक झाले, मार्किंग झालेलं आहे, त्याच्यावर आता तुमचे काय प्रतिक्रिया आहेत? एक इथले प्रवासी म्हणून काय सांगाल? नाही, ते झालं, ते अतिउत्तम कामच झालं, त्याच्यामुळं म्हणजे सगळ्यांना आता सोयीस्कर काम झालं. जे होतं रूल फॉलो करते आता प्रत्येक याच्या गोष्टीचे, आणि स्ट्रीट लाईटमुळं पावसाळ्यात एकदम अतिउत्तम काम झालं चालू झाल्यामुळे. नमस्कार, मी इम्तियाज मुजावर, एमके न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या देहू रोडपासून सातारपर्यंत रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा रस्ता करण्यात आलेला आहे आणि या रस्त्यावर असणाऱ्या स्ट्रीट लाईट सध्या लक्क प्रकाशामुळे महामार्ग सगळा उजळून निघालेला आहे. एकंदरीत आपण पाहू शकतो की स्ट्रीट लाईटच्या या दोन्हीही ठिकाणी असणाऱ्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामुळे वाहन चालकांना आता हा प्रवास सोयीचा झालेला आहे. या स्ट्रीट लाईटचा लक्क प्रकाश रस्त्यावर पडल्यामुळे रस्ता हा पूर्णपणे प्रकाशमय झालेला आहे आणि या प्रकाशमय रस्त्यामुळे आता वाहन चालकांसाठी हा रस्ता वरदान ठरू लागलेला आहे. एकंदरीत यापूर्वी मोठे छोटे मोठे अपघात होत होते, मात्र या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशामुळे
हा प्रकार हा जो महामार्ग आहे हा संपूर्ण महामार्ग प्रकाशमय झाल्यामुळे अपघाताची संख्या मात्र खूप कमी प्रमाणात झालेली आहे. छोट्या मोठ्या वाहन चालकांना दुचाकीस्वारांना हा रस्ता आता या प्रकाशामुळे खूप सोपा झालेला आहे, प्रवासी आता सुखकर झालेला आहे. आपण पाहू शकतो की रस्त्यावर अत्यंत छोटे छोटे जे मार्किंग केले गेलेले आहेत हे लक्क प्रकाशामुळे उजळून निघालेले आहेत आणि या चांगल्या चांगल्या पद्धतीच्या या रस्त्यांमुळे आता वाहन चालकांसाठी ज्या अपघाताची संख्या कमी झालेली आहे, प्रवासी सुखकर झालेला आहे, खड्डेमुक्त रस्ते करण्याचं चांगल्या पद्धतीचं काम या रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे.